गुड मॉर्निंग एवरीवन, डियर स्टूडेंट, टुडे वी आर गोइंग टू डिस्कस एज आई हैव सेड अर्लियर द समरी प्लॉट समरी ऑफ द ड्रामा किंग लियर रिटन बाय विलियम शेक्सपियर. दैट इज समरी. आई हैव टेकन इट फ्रॉम विकिपीडिया एंड हैव ट्राइड टू प्रेजेंट इट बिफोर यू with the help of PowerPoint presentation. So, dear student, King Lear is a tragedy written by William Shakespeare. It says that this particular drama is based on the real history that occurred in 8th century before the birth of Jesus Christ. So that particular drama, that particular history have been re-approached by William Shakespeare and tried to present it in Jacobean period. It is said that it is one of the greatest tragedy in the world, in English literature. So I think it is a very great opportunity to us to study the writing skill and the art of characterization, the emotion, the feeling that the William Shakespeare have experienced in his life. He has tried to give us with the help of his drama. So let us start with this particular summary of this particular tragedy. So dear student, as I have said in last video, that in this online mode it is drama for detailed study, but in this period, in the COVID pandemic, in this online mode of teaching, it is not possible to take books and the particular drama and discuss it at line to line and word to word. Particularly this drama is for detailed study, but as possible, as I have taken some effort to present the brief summary of this particular drama in front of you. So we have to take in mind the brief summary of this particular drama. So King Lear is tragedy written by William Shakespeare. It tells the tale of a king who bequeaths चा अर्थ काय होतो की एखाद्या गोष्टीपासून आपण दूर होणे किंवा एखादी गोष्ट लोकांना देऊन टाकणे. जसं आपण म्हणतो की जसं एखादा मोठा किंग असेल आपल्याला इतिहासामध्ये पाहतो आपण, की मग एक पर्टिक्युलर काळ आला की असं वाटते की कुठतरी आय शूड बी फ्री फ्रॉम ऑल द रिस्पॉन्सिबिलिटीज, दॅट्स वाय दॅट टोटल पॉवर हॅज बीन कन्फर्न्ड टू हिज ससेसर आर टू हिज डॉटर आर सन. तो ही वॉन्टेड टू बिक्विथ म्हणजे देऊन टाकणे, एखाद्याला देऊन टाकणे. बिक्विथचा पर्टिक्युलर अर्थ लिहून घ्या तुम्ही की देऊन टाकणे. हिज पॉवर अँड लँड टू टू ऑफ हिज थ्री डॉटर्स. पर्टिक्युलरली किंग लियर हॅज थ्री डॉटर. द नेम ऑफ हिज थ्री डॉटर इज गोनोरिल, रेगन अँड कॉर्डिलिया. बट ही बिक्विथ देऊन टाकणे, कोणाला देतो? फक्त टू डॉटर आउट ऑफ थ्री. मग व्हॉट इज द रॉंग that has been done by the third daughter Cordelia. But he decide to divide his kingdom between both of his two daughter. After they declare their love for him in fawning and obsequious manner. Fawning cha artho hoto ki flattery karne, tyala apan kay mhanto prashansha karne, त्याला आपण काय म्हणतो तोंडावर स्तुती करणे वगैरे, हा असा प्रकार आहे. अँड ऑब्सिक्युअसचा अर्थ पण तसाच की फ्लॅटरी करणे, तोंडावर स्तुती करणे. तशा प्रकारे दो द बोथ डॉटर गोंडरेल अँड रेगन हॅज नॉट रियल लव फॉर देअर फादर, बट दे आर व्हेरी मच ॲबल टू एक्सप्रेस इट, टू फ्लॅटर इन फ्रंट ऑफ देअर फादर. थर्ड डॉटर गेट्स नथिंग बिकॉज सी विल नॉट फ्लॅटर. फ्लॅटर म्हणजे काय? स्तुती करणे. हिम ॲज हर सिस्टर हॅड डन. आणि ज्या प्रकारे पहिल्या दोन मुली आहे, गोनेरिल असेल किंवा रेगन असेल, ह्या एल्डर सिस्टर आहे, यांनी जशाप्रकारे त्यांना माहीत होतं की जेवढं आपण आपल्या वडिलांसोबत म्हणजे किती प्रेम करतो, त्यांचे वडील काय म्हणतात, हाऊ मच डू यू लव्ह मी,
तर अशा वेळेस त्यांना असं वाटत होतं की की जो माझ सगळ्यात जास्त माझ्यावर प्रेम करेल त्याला मी सगळं आपलं किंगडम जास्त त्यांना शेअर देईल. त्या सगळ्या काय होत्या, पहिल्या ज्या दोन मुली दिसते आपल्याला, गुनरेल असेल, रेगन असेल, ह्या थोड्या त्याला काय म्हणतो आपण कनिंग आहे. त्यांना असं वाटतं की माथाऱ्याला कसंही करा तुम्ही आपल्याला प्रशंसा केली की आपल्याला हे सगळं मिळून जाईल. पण जे थर्ड डॉटर आहे तिचं नाव आहे कॉर्डेलिया. हिज थर्ड डॉटर गेट्स नथिंग बिकॉज सी विल नॉट फ्लॅटर हिम ॲज हर सिस्टर हॅड डन. आणि जशाप्रकारे आधीच्या दोन सिस्टरनी जशाप्रकारे फ्लॅटरी केली आहे आपल्या वडिलांची किंवा स्तुती केली आहे, तोंडावर त्यांची प्रशंसा केली आहे, तशा प्रकारचं ती फ्लॅटरी करण्याच्या तयारीत नाही, त्याच्यामुळे तिला काही मिळत नाही. बट सी हॅज रियल लव फॉर हर हर फादर विल्यम फॉर किंग लियर. When he feels he has been treated with disrespect म्हणजे अवमानजनक वागणूक देणे, एखादे जसं एखाद्याची अवमानना करणे, by two daughter who now have his wealth and power. आणि आपल्याला जसं आहे की ह्या दोन्हीनी जशा प्रकारची फ्लॅटरी केली त्याने, he had divided his kingdom in between both of his daughter, but later on he comes to know that the both of his daughter had nothing for him, they have not any feelings or emotion as a father for him. He recovers, he gets that feeling later on in life after dividing the power and wealth in his both daughter between his both. He becomes the furious म्हणजे काय, एकदम भयंकर राग आहे. He becomes furious to the point of madness. आणि एवढा म्हणजे त्याला राग येतो की बिकॉज ही हॅज फेथ इन हिज डॉटर, त्यांच्या फ्लॅटरीवर असो की त्याच्यावर दाखवलेला त्यांना एवढा विश्वास ठेवून ही हॅड डिवायडेड हिज किंगडम. बट नाव ही वेन ही कम्स टू नो दॅट दे हॅव नॉट रिअल लव फॉर मी, ही कम्स फ्युरियस, ही बिकम मॅड. आणि ही इव्हेंच्युअली म्हणजे शर्तेशेवटी he eventually becomes tenderly म्हणजे एकदम काय करणं, ज्याला मनामध्ये एक दया येणे, माया येणे असं ज्याला आपण म्हणतो. he eventually becomes tenderly reconciled to his third daughter just before tragedy strike her and then king. आणि हे सगळ्या शेवटी त्याला कळते जेव्हा दोन्ही डॉटर त्याला एकदम त्याला काय म्हणते इनडिफरंटली वागणे, म्हणजे कसल्या प्रकारचा एक केअरलेसपणा म्हणा किंवा कसल्या प्रकारची काळजी न करणे, आपल्याला असं त्याला काय म्हणतो आपण डिसरिस्पेक्टफुली ज्या दोन डॉटर वागल्यानंतर त्याला स्वतः माहीत झालं की आय हॅव डन रॉंग इन माय लाईफ बिकॉज आय हॅव ट्रस्टेड इन माय टू डॉटर दे हॅव नॉट लव फॉर मी बट आय हॅव disowned my third daughter which who has the real love for me. He gets that feeling, he gets that knowledge at the end of the tragedy, but at that time there was no use of that feelings and emotions that he develops for his third daughter Cordelia. And Sarteshoti just before the strike kadhi he sagla karte thara just before the बिफोर ट्रॅजेडी स्ट्राईक्स हर अँड देन किंग. आणि जेव्हा शेवटी हे सगळं कळते तेव्हा त्याच्या काही क्षणापूर्वीच काय होतो, काही क्षणानंतरच त्याच्या कळल्यानंतरच कॉर्डेलियाचासुद्धा मृत्यू होतो. आणि त्याच्या थोड्या वेळानंतर मग आपल्याला दिसेल भविष्य की त्याच्यानंतर किंगचासुद्धा आपल्याला तिथे मृत्यू झालेला दिसतो. आणि हे सगळं जेव्हा किंगला कळते हे त्याला खूप उशीर झालेला असतो. ठीक आहे, आपल्याला या ड्रामामध्ये टोटल कॅरेक्टर्स आहेत, मी तिथे लिस्ट दिलेली आहे कॅरेक्टर्सची. लियर मेन कॅरेक्टर, ज्याला आपण टायटल हिरो ज्याला आपण म्हणतो, तर टायटल कॅरेक्टर जर कोणी असेल इथे तर ते आहे किंग लियर. मेन कॅरेक्टर आपल्याला या ड्रामामध्ये पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आपल्याला दिसते अर्ल ऑफ ग्लॉसेस्टर. आता अर्ल काय आहे, हे अर्ल म्हणजे आपण ज्याला सरंजामशाही वगैरेची पद्धत होती आधीच्या काळामध्ये, एक ड्यूक असेल, अर्ल असेल, म्हणजे एखाद्या जसं आता एखाद्या विभाग असतो आपला, म्हणजे दोन चार गाव मिळून तर त्या गावाचा एक प्रमुख म्हणतो आपण त्याला, जसे आपल्याला किल्लेदार वगैरे असायचे नंतरच्या काळामध्ये, अशी एक पदवी आहे ती अर्ल. अर्ल ऑफ ग्लॉसेस्टर, अर्ल ऑफ केंट, लॅटर डिस्गाईज ॲज अ काईयस, नंतर जेव्हा मग किंग सगळ्या दोन्ही मुली सोडून जेव्हा एकदम स्टॉममध्ये जातो तेव्हा त्याला तिथे तो अर्ल ऑफ केंट त्याच्यासोबतच त्याला फॉलो करत असतो बिकॉज ही इज अ लॉयल सर्वंट टू द किंग. फुल लियर्स फुल हा सुद्धा एक तिचा कॅरेक्टर आहे. एडगर ग्लॉसेस्टर्स फर्स्ट बॉर्न सन,
एडमंड आपल्याला एक विलेनियस कॅरेक्टर इथं आपल्याला पाहायला मिळतो, ते म्हणजे एडमंड द ग्लॉसेस्टर इलेजिमेटसन. इलेजिमेट म्हणजे त्याला आपण काय म्हणू की दासीपुत्र वगैरे हा जसा प्रकार होता तसा आहे. त्याच्यानंतर गोनरिल लियर्स एल्डेस्ट डॉटर, सगळ्यात मोठी जर त्याची कोणती मुलगी असेल तर गोनरिल. नंतर रेगन सेकंड डॉटर ऑफ किंग लियर, अँड कॉर्डेलिया लियर्स यंगेस्ट डॉटर हु हॅज रिअल लव फॉर हर डॉटर हर फादर. ड्यूक ऑफ अल्बनी गोनरिल्स हजबंड, ड्यूक ऑफ कार्नवाल रेगन्स हजबंड जेंटलमॅन. ओस्वाल्ड गोनरिल्स रॉयल स्टेवर्ड अँड किंग ऑफ फ्रान्स शूटर अँड लायल लॅटर हजबंड टू कॉर्डेलिया. ड्यूक ऑफ बर्गंडी शूटर टू कॉर्डेलिया. ओल्ड मॅन टेनंट ऑफ ग्लॉसेस्टर अँड कुरान कॉर्टियर. कॉर्टियर म्हणजे जे त्यांच्या राज्यामध्ये जे काम करणारे जे हे असतात सैनिक जे असतात लोक त्यांना आपण कॉर्टियर म्हणतो. तर अशा प्रकारचे सगळे कॅरेक्टर आपल्याला या ड्रामामध्ये पाहायला मिळते. किंग लियर ऑफ ब्रिटेन एल्डरली अँड वॉन्टिंग टू रिटायर फ्रॉम हिज ड्युटीज ऑफ मोनार्की. मोनार्की म्हणजे ज्याला राजेशाही वगैरे ज्याला आपण म्हणतो मोनार्की. डिसाईड टू डिवाइज हिज रियलम अमॉंग हिज थ्री डॉटर अँड डिक्लेअर्स ही विल ऑफर द लार्जेस्ट शेअर टू द वन हू लव्ज हिम मोस्ट. पा म्हणजे हा किंग लियर काय आहे, किंग ऑफ ब्रिटन एल्डरली म्हणजे खूप वयस्कर झालेला आहे, म्हणून दॅट्स वाय ही वॉन्टेड टू गेट रिलीव फ्रॉम हिज जॉब ॲज अ किंग अँड ही वॉन्टेड टू डिवाइड हिज होल किंगडम हिज होल पॉवर अमॉंग हिज थ्री डॉटर. बट देअर इज सम ही हॅज पुट सम क्रायटेरिया ऑन द बेसिस ऑफ दॅट क्रायटेरिया ही विल डिवाइड हिज किंगडम. द वॉट वॉज दॅट क्रायटेरिया, ही विल ऑफर द लार्जेस्ट शेअर टू वन हू लव्ज हिम मोस्ट. हू लव्ज हिम मोस्ट म्हणजे जे त्याच्यावर जास्त प्रेम करेल त्याला तो सगळ्यात जास्त शेअर त्याच्या राज्याचा दिला जाईल. तर हे सगळं इज इट पॉसिबल टू मेजर द शेअर ऑफ लव इन समवन्स माइंड, बट किंग थॉट ॲट दॅट टाईम त्याला असं वाटतं की हे सगळं त्याच्याच ऑन द बेसिस ऑफ दॅट क्रायटेरिया हू लव्ज मी मोस्ट माझ्या अमॉंग द थ्री डॉटर म्हणजे माझ्या तीन मुलीपैकी माझ्यावर जी सगळ्यात जास्त प्रेम करेल त्याला मी आपलं सगळ्यात जास्त शेअर आपल्या किंगडमचा देईल. दॅट वॉज नॉट द प्रॉपर क्रायटेरिया ही हॅड चोजन ॲट दॅट टाईम, बट ही थिंग दॅट वॉज राईट फॉर हिम. द एल्डेस्ट गोनरिल त्याची सगळ्यात मोठी मुलगी जी असते ती म्हणजे गोनरिल स्पीक्स फर्स्ट डिक्लेअरिंग हर लव फॉर हर फादर इन फुलसम टर्म. फुलसम टर्म म्हणजे एकदम फ्लॅटरी पूर्ण सगळ्यात जास्त. आय हॅव ऑल इन दिस अर्थ दॅट इज ओनली फॉर यू. जसं आपण पाहतो की हे जे प्रेम दाखवणे आणि प्रेमस्ने ह्या दोन वेगवेगळ्या जशा गोष्टी असतात तर ते प्रेम दाखवण्यामध्ये माहीर असतात दोन्ही मुली. त्याच्यामुळे एकदम फुलसम टर्ममध्ये की हाऊ मच आय लव यू माय फादर हे सगळं सांगण्यासाठी ते एकदम सक्सेसफुल असते. मूड बाय हज फ्लॅटरी. फ्लॅटरी म्हणजे काय करणे, प्रशंसा करणे. लियर प्रोसीड टू ग्रँड टू गोनरिल हर शेअर ॲज सून ॲज सी हॅज फिनिश्ड हर डिक्लेरेशन. त्याच्यानंतर काय झालं की गोनेरिल काय करताय की रेगन आणि कोर्डिला यांचा अजून नंबरच यायचा, पण अशा प्रकारे ती आपल्या स्वतःला प्रेझेंट करते, तिचं प्रेम प्रेझेंट करते की तिचं सगळी फ्लॅटरी ऐकल्यावर हा ही वॉज मच मोर मूड बाय द फ्लॅटरी डन बाय गोनेरिल अँड ही जस्ट डिसाईड टू गिव सम शेअर ऑफ हिज किंगडम टू हर. म्हणजे ह्या दोघींचं ऐकण्यापूर्वीच त्याला असं वाटतं की एवढं प्रेम माझ्यावर कोणीच नाही करू शकत. बिफोर रेगन अँड कॉर्डेलिया हॅव चान्स टू पिक्स ही देन अवॉर्ड्स टू रेगन हर शेअर ॲज सून ॲज सी हॅज स्पोकन. आणि त्याच्यानंतर मग नंबर येतो रेगनचा, तिला पण तिचा जेवढा शेअर आहे तेवढा देऊन टाकतो. अँड व्हेन इट इज फायनली द टर्न ऑफ हिज यंगेस्ट अँड फेवरेट डॉटर कॉर्डेलिया. आणि शेवटी जर नंबर येतो मग तिचा यंगेस्ट डॉटर जे कॉर्डेलिया तिचा. ॲट फर्स्ट सी रिफ्युजेस टू से एनिथिंग नथिंग माय लॉर्ड. आणि जेव्हा तिचा नंबर येतो बिकॉज सी हॅज रियल लव फॉर हर फादर बट दॅट रियल लव कांट बी एक्सप्रेस इन वर्ड. दॅट वॉज द फिलिंग आर सायकोलॉजी ऑफ द कॉर्डेलिया ऑफ दॅट पर्टिक्युलर कॉर्डेलिया बिकॉज लव कांट बी एक्सप्रेस विथ द हेल्प ऑफ वर्ड्स असं तिला वाटत असते. दॅट्स वाय सी सेज नथिंग माय लॉर्ड म्हणजे तुमच्याबद्दल माझ्या मनात किती प्रेम आहे हे सांगण्याची काही गरज नाही. And then declares there is nothing to compare her love to
नो वर्ड्स टू प्रॉपरली एक्सप्रेस इट. आणि त्याच्यानंतर माझं जे प्रेम आहे ते कसं आहे, रिअल आहे, बिकॉज देर इज नो नीड टू कम्पेअर माय लव विथ एनी वन एल्स. शी सेज ऑनेस्टली बट ब्लंटली दॅट शी लव्ज हिम अकॉर्डिंग टू हर बॉन्ड, नो मोर आर नो लेस. अकॉर्डिंग टू बॉन्ड्स मीन्स फिलियल ड्युटी, ज्याला आपण म्हणतो की एका मुलीचं वडिलाकडे कसं किती प्रेम राहायला पाहिजे, दॅट लव, दॅट मच लव आय हॅव फॉर माय फादर, बिकॉज दॅट इज द फिलियल ड्युटी. आय मस्ट हॅव सम पार्ट ऑफ माय लव, आय मस्ट गिव सम पार्ट ऑफ माय लव टू माय फादर, अँड आय हॅव टू आय ऑल्सो ऑल्सो एक्सप्रेस माय लव फॉर माय हजबंड. म्हणजे जे जेवढा पार्ट, म्हणजे जेवढा माझा बॉन्ड आहे किंवा ॲज अ डॉटर म्हणून जेवढं प्रेम माझ्या मनात आपल्या वडिलांबद्दल राहायला पाहिजे तेवढं माझ्यामध्ये आहे. देअर इज नो नीड टू एक्सप्रेस इन वर्ड, दॅट वॉज हर फिलॉसॉफी. And no more or no less, the will reserve half of her love for her future husband. And त्याच्यामुळे असं वाटतं की there will be my husband and I have to love him also. That's why I can't express or I can't fully devoted to my father. That was the honest reply of Cordelia, because she has real love for her father. But she can't express as earlier her elder sister Gunneri and Regan had expressed for us, because they wanted only large share of property. Who? Gunneri and Cordelia, Gunneri and Regan. But as far as Cordelia's mind or Cordelia's temperament is concerned, she doesn't want any share of kingdom, because she real her love, she loves to her father, not to the property of her father. That is the basic difference between the nature of Cordelia and the greedy nature of Goneril and Regan. But infuriated manje kay, khubas bhayankar ragane, ekdam uncontrolled anger he developed. Who? King Lear. Lear disinherits artha kay hote ki kadun takne, manje aapla jevda kay he asel. इनहेरिट म्हणजे आपला वारसा असेल किंवा आपली जेवढी प्रॉपर्टी असेल किंवा जेवढं काय आपलं काही असेल, जे संपत्ती असेल त्या सगळ्यापासून काय करणे, काढून टाकणे, त्याला इनहेरिट करणे, त्याला त्याला बेवारस करणे आपण ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारे तो त्या आपल्यापासून पूर्ण तिला दूर करतो. डिसइनहेरिट कॉर्डेलिया अँड डिवाइड हर शेअर बिटवीन देअर एल्डर सिस्टर. आणि जो काय शेअर कॉर्डेलियासाठी, म्हणजे जनरली ही सगळ्यात छोटी मुलगी, अँड ॲज वी नो द यंगेस्ट सन आर यंगेस्ट डॉटर जनरली लव्ज मोस्ट असं म्हणतात, त्याच्यामुळं किंग ऑल्सो हॅज द सेम लव फॉर हर यंगेस्ट डॉटर, बट हीज वी कॅन से his feeling or his emotion was disturbed by the reply of Cordelia, we can say that. त्याला असं वाटते की ज्या काय माझ्या एक्सपेक्टेशन होत्या की कॉर्डेलियासुद्धा या सगळ्यांपेक्षा जास्त फ्लॅटरी असं बोलावं, त्यांच्यापेक्षा जास्त शब्दामध्ये येते या कॉर्डेलियानं आपलं प्रेम व्यक्त करावं, दॅट होल एक्सपेक्टेशन वॉज डिस्ट्रॉईड ॲट द ॲन्सर गिवन बाय कॉर्डेलिया. त्याच्यामुळे ही गेट्स इन्फ्युरिएटेड अँड डिवाइड्स अँड ई दिस इनहेरिट कॉर्डेलिया अँड डिवाइड हर शेअर दॅट ही हॅज लेफ्ट फॉर हर यंगेस्ट डॉटर. अँड आफ्टर listening the whole answer given by Cordelia, he divides her share between Regan and Gunneril and disinherits the Cordelia. Then the Earl of Gloucester and Earl of Kent observe that. आणि असं जेव्हा कळते की तिथं त्या कोर्ट असतो एक, म्हणजे जसं राजा असेल तुम्हाला सगळ्या सिरियलमध्ये वगैरे तुम्ही सगळं पाहता ते सेम प्रकारे, तर तिथे जे त्याचे लॉयल सर्वंट आहे अर्ल ऑफ ग्लॉसेस्टर अँड अर्ल ऑफ केंट ऑब्झर्व दॅट. ऑब्झर्व म्हणजे त्यांना जेव्हा कळते किंवा ते सगळं पाहत असते. ऑब्झर्व दॅट बाय डिवायडिंग हिज रिअलम बिटवीन गोनेरिल अँड रिगन, लियर हॅज अवॉर्डेड हिज रेलम इन इक्वल शेअर टू द पियरेजेस ऑफ ड्यूक ऑफ अल्बनी, गोनरिल्स हजबंड अँड ड्यूक ऑफ कार्नवाल रेगन्स हजबंड, केंट ऑब्जेक्ट टू द लियर्स अनफेअर ट्रीटमेंट ऑफ कॉर्डेलिया. हे सगळं पाहत असताना ही हॅज ग्रॉन ओल्ड, दॅट्स वॉज
त्याला आपण काय म्हणतो की आफ्टर 60 or 70 असं म्हणतात की काही काही लोक दे लूज देअर सॅनिटी, दे लूज कंट्रोल ओवर देअर थिंकिंग. इन द सेम वे हे जे दोघं आहे, अर्ल ऑफ ग्लोसेस्टर असेल, अर्ल ऑफ केंट असेल, यांना असं वाटतं की किंग हॅज डन समथिंग रॉंग. सो ड्यूक ऑफ ही हॅज डिवायडेड हिज किंगडम बिटवीन गोनरील अँड रेगन, बिटवीन द ड्यूक ऑफ अल्बनी गोनरील्स हजबंड अँड ड्यूक ऑफ कॉर्नवॉल रेगन्स हजबंड. दॅट वॉज अ रॉंग डिसिजन टेकन बाय किंग लियर. इट वॉज थॉट बाय ड्यूक ऑफ अर्ल ऑफ ग्लॉसेस्टर अँड अर्ल ऑफ केंट, अँड अर्ल ऑफ केंट ऑब्जेक्ट दॅट डिसिजन टेकन बाय किंग लियर. इनरेक्ट म्हणजे एकदम राग येणे, भयंकर राग येणे. इनरेक्ट बाय केन्स प्रोटेस्ट लियर बॅनिशेस हिम फ्रॉम द कंट्री. आणि त्याला म्हणजे त्याला हे केल्यामुळं, रेसिस्ट केल्यामुळं किंवा त्याला अपोज केल्यामुळं, जे काही त्याचं जे डिसिजन त्याला रेसिस्ट केल्यामुळं त्याला एवढा राग येतो की त्याचा एवढा म्हणजे लॉयल फ्रेंड म्हणा की लॉयल सर्वंट आहे अर्ल ऑफ केंट, त्यालासुद्धा तो काय करतो, बॅनिश करतो, म्हणजे आपल्या राज्यातून त्याला काढून टाकतो. लिअर देन समॉन्स म्हणजे एखादा ऑर्डर इश्यू वगैरे करणे. द ड्यूक ऑफ बर्गंडी द किंग ऑफ फ्रान्स वी हॅव बोथ प्रपोज मॅरेज टू कॉर्डिलिया, लर्निंग दॅट कॉर्डिलिया हॅज बीन डिसएनिटेड द ड्यूक ऑफ बर्गंडी विथड्रॉ हिज स्यूट. आणि त्याच्यानंतर हा जो ड्यूक ऑफ बर्गंडी आहे तर हा स्यूटर म्हणजे त्याला काय म्हणतो आपण की तिला मागणी घालणारा होता कॉर्डिलियाला, पण जेव्हा ड्यूक ऑफ बर्गंडीला कळते की आता कॉर्डिलियाकडं काही एक राहिलं नाही तर तेव्हा तिची तो मागणीसुद्धा तो कॅन्सल करतो. Withdraw his suit and but king of France is impressed by her honesty and marries her nonetheless. पण जो king of France असतो याला मात्र ही likes the honesty shown by Cordelia and that on the basis of that honesty he was impressed and proposes her to marry and he marries Cordelia. Who? King of France. The king of France is shocked by the Lear's decision because up until time, this time, Lear has only praised and favored Cordelia. As we know, the youngest daughter of any person is very favorite to him. पण ह्याच्या हे सगळं माहिती होतं की हे सगळं याच्या आधी जेव्हा जेव्हा ऐकलं तर त्याचं एक त्याने एक कोटेशन दिलं आहे तिथं, सी होम इवन बट नाव वॉज युअर बेस्ट ऑब्जेक्ट द आर्ग्युमेंट ऑफ युअर प्रेज अँड बॉप ऑफ युअर बाल्म ऑफ युअर एज. म्हणजे तिच्याबद्दल काय उद्गार होते पाहते, सी होम इवन बट नाव वॉज युअर बेस्ट ऑब्जेक्ट. म्हणजे त्या किंग लेअरसाठी आतापर्यंत काय होती ते बेस्ट, या जगातला जर बेस्ट ऑब्जेक्ट असेल, एखादी वस्तू असेल किंवा एखादं काही असेल तर ते म्हणजे कोण होती, फॉर हिम सी वॉज कॉर्डिलिया अँड आर्ग्युमेंट ऑफ युअर प्रेज. आणि जेवढं प्रशंसा करावं म्हणजे त्या म्हणजे ऑब्जेक्ट ऑफ प्रेज ज्याला आपण म्हणतो, अँड द बाल्म ऑफ युअर एज, आणि एवढ्या वार्धक्यामध्ये जर मला कोणी जर सुख देत असेल तर ते म्हणजे ओनली ही सी इज ओनली कॉर्डिलिया. दॅट वॉज द फिलिंग्स ऑफ किंग लियर टुवर्ड्स हर यंगर डॉटर कॉर्डिलिया. बट ॲज सी वॉज नॉट ॲबल टू एक्सप्रेस हर लव फॉर हर डॉटर हर फादर, द किंग गेट इन्फ्युरिएटेड अँड डिसओन हर फार्मर्स होल प्रॉपर्टी. मीन वाईल मध्यंतरामध्ये ग्लॉसेस्टर हॅज इंट्रोड्यूस हिज इलेजिमेट सन एडमंड टू केंट. आणि त्याच काळामध्ये अर्ल ऑफ ग्लॉसेस्टर आहे त्याला एक इलेजिमेट सन असतो, त्याला काय म्हणतो एक दासीपुत्र ज्याला आपण म्हणतो, तर तो कोणाला त्याची ओळख करून देतो, केंटला. तर याच्यानंतर त्यांच्यामध्ये हा एक नवीन कॅरेक्टर आपल्याला ते ॲड झालेला दिसते, तो म्हणजे कोण, एडमंड. ही वॉज द इलेजिमेट सन ऑफ अर्ल ऑफ ग्लॉसेस्टर. So dear student, it is enough for this video. The remaining portion we will discuss in next video. Thank you.